चालू द्या ना हाऊस सर मध्ये लंच टाइम घेऊ ना आपण भंडारे साहेब सभासदांसाठी एकच दिवस त्याची जर उत्तर आता नाही मिळाली ती मिळणार कधी भंडारे साहेब सभासदांकडनं आपण कोणत्याही सभासदांकडनं बिल्डिंग फंड आपण सक्तीने घेत नाही. कर्ज व्यवहार करताना बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारती शाखा इमारती बँकेचं एक्सपोजर लिमिट वाढवं यासाठी स्वखुशीने इमारत निधी आपण घेत असतो. यामध्ये रिझर्व्ह बँकेचं कोणतंही त्याच्यावर बंधन टाकलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की बँकेच्या नफ्यातनं दरवर्षी काही प्रमाणात रिझर्व इमारत निधी जर काढला तर बँकेचा CRAR हा वाढला जातो. जर 1 कोटीने जर आपण इमारत निधी वाढवला तर एका व्यक्तीला देण्याची कर्ज मर्यादा ही 15 लाखाने वाढते आणि ग्रुप मर्यादा 25 लाखाने वाढते. बँकेचे जे कर्ज मर्यादा होते पूर्वी 2.5 कोटीची होती, 2.5 कोटीची कर्ज मर्यादानंतर 3 कोटी 3.5 कोटी आज आपली कर्ज मर्यादा 5 कोटी झाली. मोठ्या प्रमाणात जर कर्ज आपण चांगल्या स्टँडर्ड कर्ज वाटली तर बँकेला नफा वाढणार आहे. कमर्शियल लेंडिंग जर झालं तर बँक वाढणार आहे. बँक वाढली तर प्रॉफिट वाढणार आहे. प्रॉफिट वाढला तर रिझर्व्ह फंड वाढणार आहे. रिझर्व्ह फंड वाढले तर बँकेच्या इमारती बँकेची स्टॅबिलिटी वाढणार आहे. त्यामुळे आपण सभासदांनी आपल्याला संस्थेकडनं जो काही बेनिफिट मिळालेला आहे कदाचित आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमीत कमी व्याज दराने कर्ज देणारी आपली एकमेव बँक आहे. सोने तारण 8.90%, कॅशकेट खाते 7.5% आपण देतो आणि हा जो रिबेटचा बेनिफिट मिळालेला आहे काही सभासदांना 4%, 3%, 2% अनेक सभासदांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं आहे की साहेब तुम्ही आम्हाला 3% रिबेट दिलेला आहे त्यामधला काही पार्ट हा तुम्ही बँकेच्या इमारत निधीसाठी घ्या. अशा प्रकारच्या सभासदांच्या आपल्याकडं अभिप्राय आहेत. त्यामुळे बँकेच्या प्रगतीसाठी हा जो इमारत निधी आपण घेतलेला आहे त्यामध्ये कोणतंही वावग नाही आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचं कोणतंही बंधन आहे त्याच्यावर आलेलं नाही आहे. तर सभासदांनी याचं स्वागतच करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि आपण जे विचारलं आहे की या नफा वाटणीमधून इमारत निधी आपण वेगळा काढलेला आहे मोठ्या प्रमाणात. आपल्या फक्त 6 शाखा या स्वमालकीमध्ये आहेत. 14 पैकी अजून 8 शाखांना स्वमालकीच्या जागा घ्यायच्या आणि हेड ऑफिससाठी जागा हायवे टच अतिशय मोक्याच्या ठिकाणी अशी घेण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. एखादी गोष्टी मोक्याच्या ठिकाणी घ्यायची म्हटल्यावर त्याला पैसे खूप लागतात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. ती जागा घेऊन तिथं अतिशय सुंदर अशी इमारत बांधायची या सगळ्या गोष्टीला इमारत निधी जवळजवळ 7-8 कोटी रुपयाचा हेड ऑफिससाठी लागू शकतो. आणि म्हणून नफ्यातून ही जास्तीत जास्त तरतूद यावेळेला इमारत निधीची केलेली आहे. आधीचा इमारत निधी आणि हा मिळून हेड ऑफिसची सुसज्ज इमारत करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. आणि सगळ्या शाखा स्वमालकीच्या जागेत कशा जातील त्या दृष्टीने प्रयत्न आहे. विषय क्रमांक 6 सन 2022-23-24 अंदाजपत्रकापेक्षा हे पा, आपण ज्या वेळेला डिव्हिडंड वाढवून घेऊ मागतो एकूण टोटली या गोष्टीमध्ये ज्या वेळेला बँक बिल्डिंग फंड बाहेर काढते आणि बिल्डिंग बांधल्यानंतर बिल्डिंगचं असेट वाढतं. असेट वाढल्यानंतर तिची जी काही सामाजिक पत आहे आर्थिकदृष्ट्या तीही वाढली जाते. आणि म्हणून हे जे बिल्डिंग फंड हा एक फार महत्त्वाचा भाग आहे कारण कायमस्वरूपी ते असेट म्हणून राहतं त्याचं व्हॅल्युएशन दरवर्षी वाढलं जातं हे लक्षात घ्या. चला पुढचा विषय घ्या. विषय क्रमांक 6 पुढचा विषय घ्या. बाळासाहेब कामगार नेत्यांचे खूप खूप आभार. पुढचा विषय 2023-24 अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे व सन 2024-25 वर्षाकरता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची माहिती केली. मंजूर. पुढचा विषय. त्यानंतर विषय क्रमांक 7
मागच्या वर्षी अंदाजपत्रकात खर्च आणि या पुढच्या वर्षाचं अंदाजपत्रक या दाखवलेलं आहे. तर मी पहिलं बँकेचं संचालक आणि कर्मचाऱ्यांना स्वागत करतो. सेवक पगार भत्ते हे मागच्या वेळी 8 कोटी होते, यावेळी 6.15 लाख झालं. जवळजवळ 1.75 लाख रुपये वाचलेत. याबद्दल चर्चा झालेली आहे. दुसरं असं आहे, स्टेशनरी खर्च 6 लाख होता, आता 15 लाख झालेला आहे. प्रत्यक्ष खर्चाला 15-18 कोटी खर्च वाढलेला आहे. तर हा काय खर्च वाढला आहे? आणि पुढील संस्थेत खर्च देते हा 40 लाख होता, तर 1.35 लाख झाला आहे, जवळ 8 पट वाढलेला आहे. तर हे काय नियोजन? हे प्रोविजन वाढवलेली आहे. आणि सेवक पगार भत्ते काही सेवक रिटायर झाल्यामुळे कमी झालेत, म्हणून तो खर्च कमी झालेला आहे. मला सांगा, 23-24 ला अंदाजपत्राला दाखवलं आणि प्रत्यक्ष खर्च दाखवलाय, त्यात किती फरक आहे बघा तुम्ही. 25-25 च्या अंदाजपत्रकात तुम्ही जे अंदाज दाखवला तो वेगळा आहे, आणि प्रत्यक्ष खर्च झाला 8.5 पट झालाय. सेवक निधी कर्मचारी कमी झाले 1.75 लाख. दुसरे कर्मचाऱ्यांनी अजून बँकेचं वाढवा ना व्यवसाय बिझनेस कर्म. या ज्या अंदाजपत्रकामध्ये भविष्य काळामध्ये होणारी कर्मचाऱ्यांची भरती आणि कर्मचाऱ्यांना होणारा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट बेनिफिट्स याचा विचार करून अंदाजपत्रक केलं जातं. सुदैवाने आपण कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट बेनिफिटसाठी रजाच्या पगाराची तरतूद एल आय सीकडे केलेली आहे. त्या एल आय सीचा यावर्षी कोणताही प्रीमियम द्यावा लागलेला नाही आहे, ग्रॅच्युटी प्रीमियम द्यावा लागलेला नाही आहे. आणि यावर्षी आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्व कामकाज आपण यशस्वीपणे पार केल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगाराचा खर्च वाढलेला नाही आहे. उलट आपण याचं आपण सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे की आपण हा खर्च कमी केलेला आहे. मंजूर मंजूर. विषय क्रमांक 7, सन 2024-25 या वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक यांचे केलेले नियुक्तीस मान्यता देणे. मंजूर. धन्यवाद. यानंतर विषय क्रमांक 8, सन 2025-26 या करता अंतर्गत लेखापरीक्षेची नेमणूक करण्याकरता संचालक मंडळास अधिकार देणे. मंजूर. बोला ना. माहीत द्या गोडके साहेबांचा माहीत द्या. सूचना काय आहे मांडून घ्या. विषय क्रमांक 8, अंतर्गत लेखापरीक्षकांची नेमणूक करण्याकरता संचालक मंडळाचा अधिकार देणे. 23-24 मध्ये 2 अंतर्गत लेखापरीक्षक नेमले होते माझ्या माहितीनुसार, तुमच्या अहवालात दिलेले. त्या 2 फर्मचा इस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्यांची काय त्याला म्हणता येईल त्यांची स्थापना, त्या फर्मची स्थापना किती साली झाली, त्यांचा किती वर्षाचा अनुभव आहे. एका बाद तो वेगळा विषय बाळासाहेब नेते, तो वेगळा विषय. हा, त्या फर्मची स्थापना किती वर्षापूर्वीची आहे, त्या फर्मचा अनुभव किती वर्षाचा आहे, त्यांनी कोणत्या कोणत्या बँकांचं ऑडिट केलेले अंतर्गत लेखापरीक्षण केलेलं आहे, आणि त्याचबरोबर ज्या बँकांचं लेखापरीक्षण त्यांनी केले अंतर्गत त्या बँकांची स्थिती सध्या काय आहे माहिती घेऊन सांगा. त्यांनी अचूक केलंय की संचालक मंडळाला पूरक असं केलंय नाही का, याबाबतचा विचार व्हावा. आणि तुलना करताना त्यांना फी किती देणार आहात त्याचाही जरा खुलासा झाला तर बरं होईल. आणि आजच्या ज्या 2 फर्म करतायत, 23-24 मध्ये ज्या 2 फर्म करतायत, त्यांची स्थापना किती वर्षाची झालेली, त्यांचा किती वर्षाचा अनुभव आहे, सरकारने महाराष्ट्र शासनाने किंवा सहकार खात्याने RBIने त्यांच्यावर काही बंधनं घातली होती का काय, त्यांच्या काही त्रुटी काढल्यात का काय, त्यांच्यावर कुठे केसेस दाखल झाल्यात का काय, याचंही जरा सभागृहाला माहिती होऊ द्या. आदरणीय गोडके साहेब, हे जे काही तुम्ही सूचना मांडली हे RBIच्या पॅनलवरती जे कंपनी असतील त्यांनाच आपण घेतो. जे RBIच्या पॅनल इथं आपल्या संचालक मंडळामध्ये वरिष्ठ मुल्ला सर आहेत, त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घेतो. RBIच्या पॅनल जो ऑडिटर असतो तोच बँक ऑडिटर घेते, दुसरा ऑडिटर आपण घेत नाही. त्याच्याविषयी अजूनच थोडी काही माहिती लागत असेल तर मी मुल्ला सरांना विनंती करतो ते थोडासा खुलासा करतो. Gracias.
ऑडिटरची नेमणूक जेव्हा करायची असते तेव्हा आरबीआयच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला करावं लागतं आणि सरकार खात्याच्या नॉर्म्स प्रमाणे देखील करावं लागतं. त्या नॉर्म्समध्ये जे बसतात फर्म्स त्यांनाच आपण सिलेक्ट करत असतो, कारण त्याच्याशिवाय ऑडिट हा अत्यंत इम्पॉर्टंट भाग आरबीआयच्या दृष्टीनं असतो. समजा आपण रॉंग सिलेक्शन केला ऑडिटरचा तर ते ऑडिटच म्हणजे झालेलं नाही असं गृहीत धरलं जातं कायद्यानुसार. म्हणून ऑडिटरची नेमणूक करताना या बाबींचा विचार करूनच आपण हे केलेलं आहे, अपॉइंटमेंट केलेलं आहे. राहिला प्रश्न ऑडिटरची अपॉइंटमेंट होत असताना त्याच्याबद्दल जी काही माहिती द्यायला पाहिजे, म्हणजे या वर्षाच्या ऑडिटरबद्दल पुढच्या वर्षाच्या ऑडिटरबद्दल जी माहिती द्यायला पाहिजे ती जर माहिती ॲडमिनिस्ट्रेशनकडे असेल तर त्यांनी द्यायला काही हरकत नाही.